गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे शनिवार आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:30. आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती खूप लवकर झालेली आहे, कारण आज शाळेचा पहिला दिवस आहे मुलांचा. खरं तर बऱ्याच मुलांच्या शाळेला सुरुवात झालेली आहे आणि काही मुलांच्या थोड्याशा लेट सुरुवात झालेली आहे. जसं की काही मुलांच्या शाळा 3 तारखेला 4 तारखेला सुरुवात झाली, तर काही मुलांच्या ज्या आहेत त्या 15 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. तर आज होती 15 तारीख आणि शाळेचा पहिला दिवस होता. तर टायमिंग जो आहे तो होता 7:00. तर त्यासाठी मी लवकर उठून स्वयंपाकाची इथं तयारी करत आहे. तर मला बनवायचा होता मुलाचा टिफिन. तर इथे मी उठल्याबरोबर थोडंसं किचन काउंटर क्लीन करून घेतलं आहे. आणि सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं असेल कुकर होता गॅसवरती एक, तर त्यामध्ये मी रात्री झोपताना म्हणजे झोपण्याच्या अगोदर बटाटे जे आहेत ना ते उकडून ठेवलेले होते, पण खूप गरम होता कुकर, तर मग मी ती तशीच ठेवून दिली. आणि माझ्या हाताला पण संध्याकाळी भांडी वगैरे घासताना ना सुरी कापली गेली, त्यामुळे मग ती मला उकडल्यानंतर त्याची सालपट वगैरे काढायची माझी इच्छा झाली नाही, तर मग मी तशीच ठेवून दिली होती. तर आज सकाळी दुसरा दिवस उजडलेला आहे आणि जी बटाटे मी रात्री उकडून ठेवली होती ती सालपट वगैरे मी काढून घेतली, आणि जी जास्तीची बटाटे होती ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत, जेणेकरून मला पुन्हा मुलांसाठी एखादा त्याचा स्नॅक्स पदार्थ बनवायचा असेल तर तेव्हा ती मला उपयोगी येतील, किंवा भाजी बनवायला उपयोगी येतील, सँडविच बनवायला उपयोगी येतील, पराठा बनवायला पण उपयोगी येतील. आणि बाकीचे जे 4 बटाटे आहेत त्याच्यामध्ये मी आता त्याचा एक नवीन पदार्थ बनवणार आहे, तर तो पण तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर सर्वात अगोदर एक कांदा जो आहे तो मी बारीक कट करून घेतला आहे आणि जी उकडलेली बटाटे आहेत ती स्मॅश करून घेतलेली आहेत. त्यामध्ये मी 2 चमचे जी शेजवान चटणी असते ना ती टाकलेली आहे, सोबतच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बाकीचे जे मसाले असतात ना आपले घरगुती, लाल मिरच पावडर, हळद पावडर वगैरे, ते पण इथे ॲड करू शकतात, पण मी त्यापैकी काहीही ॲड केलेलं नाही. थोडासा वेगळा पदार्थ आज मी त्याच्या टिफिनसाठी इथे बनवत आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत ब्रेड आणि त्याला आता आपण ज्याच्या ज्या साईड आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत, आणि जे आपण बटाट्याचं बॅटर बनवलेलं आहे ते त्यावरती लावून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आज मी पास्ता किंवा झटपट फोडणीचा भात वगैरे असं काही बनवणार होते, पण तो बोलला की नाही मम्मी आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि तुम्हाला असं काहीतरी बनवून दे जे आत्तापर्यंत मी कधीही टिफिनला घेऊन गेलो नाही, किंवा नवीन काहीतरी मला बनवून दे, पराठा वगैरे आज त्याला काहीही घेऊन जायचं नव्हतं. आणि अशी शाळेचा जो टायमिंग आहे तो पहिला दिवस असल्यामुळे ना 2.5 तासाची शाळा होती, तर म्हटलं चला 2.5 तासाची शाळा आहे, थोडंसं पोटभरीचं थोडंसं हलकं फुलकं असं काहीतरी बनवून द्यावं, असं पण तो लवकर घरी येईल तर मग घरी आल्यानंतर जेवण वगैरे करेलच. ब्रेडच्या ज्या कडा आपण कट करून ठेवलेल्या आहेत त्या वेस्ट नाही जाऊ द्यायच्या, तर त्यापासून आपण ब्रेड क्रप्स बनवणार आहोत. पण काय झालं की सकाळी सकाळी ना लाईट गेलेली, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ब्रेडचे तुकडे टाकले बारीक करायला गेले आणि नंतर लक्षात आलं की लाईटच नाही आहे, त्यामुळे मग पुन्हा प्लेटमध्ये काढून घेतले आणि हाताने चुरगळलेले आहेत. मिक्सरमध्ये जर बारीक केले ना तर ते एकदम बारीक होतात आणि हाताने अशा पद्धतीने झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही इथं. तर आता इथे मी घेतलेला आहे थोडासा मैदा आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं पातळसर बॅटरही बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जे आपण ब्रेडला बटाटा लावून घेतलेला आहे तो आपल्याला 4 फोळींमध्ये कट करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर हे जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये डिप करून आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, सोबत दूध पण गरम करायला ठेवले, कारण टायमिंग जो आहे तो झालेला होता 6:15 होते आणि राजवीर पण उठलेला होता. खरं तर गीजर आहे पाणी गरम करण्यासाठी, पण लाईट पण नव्हती, सोबतच गीजर पण आमचा खराब झालेला आहे. उन्हाळ्याचे दिवस होते ना तर खूप दिवस सर्वजण थंड पाण्यानेच आंघोळ करत होते, तर त्याकडे जास्त काही लक्ष दिलं नाही कुणी. पण आता पावसाळ्याला सुरुवात झाली आणि पाणी जे आहे ते पण खूप थंड असतं सकाळी सकाळी, तर म्हणून थोडंसं त्याच्या आंघोळीसाठी मी इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे. सोबतच आता एका बाजूला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे जे आपण ब्रेड पॅटीस बनवलेले आहेत बटाटा वगैरे लावून ते मी मैद्याच्या बॅटरमध्ये डिप करून बाजूला जे ब्रेड क्रप्स बनवून ठेवलेत त्यामध्ये व्यवस्थित हे आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत, म्हणजे ब्रेड क्रप्स सर्व बाजूने व्यवस्थित लागतील आणि त्यानंतर गरम तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. जर रेडीमेड ब्रेड क्रप्स असतील तर त्यामध्ये हे खूप छान
क्रिस्पी बनून येतात, खायला पण छान झालेले होते. पण एवढंच की थोडीशी मेहनत याला जास्त आहे आणि हा पदार्थ काय असा म्हणावं तेवढा पोटभरीचा नाही आहे. पण ठीक आहे, त्याची इच्छा होती की त्याला काहीतरी नवीन पदार्थ टिफिनमध्ये हवा होता, तर मग त्यासाठी मी हे बनवलेलं आहे. हा पदार्थ थोडासा ऑइली आहे, पण ठीक आहे, कधीतरीच आपण बनवतो, नेहमीच नाही बनवत. आणि हे जे मी ब्रेड पॅटीस बनवले होते ते एवढे सुंदर बनले होते ना की त्याला टिफिनमध्ये मी खूप सारे दिले होते, पण त्याच्या वाट्याला फक्त तीनच आले, बाकीचे सर्व त्याच्या फ्रेंडने शेअर करून खाल्ले. तर असं मुलांच्या आवडीचं कधीतरी असं बनवतो आपण जे त्यांना आवडतंही. मुलं पण शाळेमध्ये जातात तर टिफिन शेअर वगैरे करून खातात, एकमेकांचा थोडासा वेगळा पदार्थ दिला ना तर मग खूपच आवडीने खातात. तर आता सर्व ब्रेड पॅटीस जे आहेत ना ते मी तेलामध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहे. दोन बॅचेसमध्ये मी बनवले होते, काही त्याला टिफिनमध्ये दिले, काही माऊला ठेवले होते खाण्यासाठी, काही मी पण खाल्ले. आणि आज शनिवार असल्यामुळे यांचा होता उपवास, त्यामुळे यांनी काही नाही खाल्लं. तर असो आजचा टिफिन वगैरे त्याचा झालेला आहे तयार, त्याची पण तयारी एवढ्या वेळापर्यंत झालेली होती. आणि आता सध्याला दिवस जो आहे ना मोठा असल्यामुळे खूप लवकर उजेडलं जातं, बाहेर पाहू शकता तुम्ही खूप लवकर सकाळ झाल्यासारखं वाटत आहे. पण खरं तर आता हा जो टायमिंग होता ना 6:15-6:30 वाजलेले होते या वेळेमध्ये. सकाळी सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना सकाळी जास्त खाण्याची काही इच्छा होत नाही, तो पण जास्त काही नाही खात. तर मग इथे त्याच्यासाठी मी गुळाचं दूध वगैरे बनवलेलं आहे. आणि जे ब्रेडचे पदार्थ बनवले होते मी त्यातला एक पीस त्याने खाल्ला होता. तर बस नाश्ता वगैरे करून तो गेलेला आहे शाळेमध्ये, त्याचे पप्पा गेले होते त्याला सोडवायला. तर सर्वांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ, गुड मॉर्निंग. आज आहे शाळेचा पहिला दिवस, तर आता जस्ट राजवीर गेलेला आहे. असं तर सुट्टी होती शाळेला, तर मग मी रोज सकाळी आवरून मंदिरामध्ये जायचे दर्शन वगैरे करायला. पण आता शाळेचा टायमिंग आणि मंदिरात जायचा टायमिंग सेमच आहे, वेळ नाही भेटणार. पाहूया आता कधी वेळ भेटेल, जाणं होईल नाही होईल काय माहिती. आता असो आता तो गेलेला आहे शाळेत आणि आज त्याच्या शाळेचा आहे पहिला दिवस. खूप साऱ्या मुलांचे आजचे शाळेचे दिवस पहिले दिवस असतील, तर सर्वांना ना बेस्ट ऑफ लक. आणि काय नाही, फक्त 2-2.5 तासाची शाळा आहे त्याच्या आज पहिला दिवस असल्यामुळे. त्यानंतर आता उद्या रविवार आहे, सुट्टी येईल. आणि सोमवारी पुन्हा काहीतरी आहे, तर सोमवारी पण सुट्टी येईल, मग डायरेक्ट मंगळवारी शाळा असेल त्याला. तर सकाळी तो शाळेत गेल्यानंतर घरात खूप सारं काम पडलेलं होतं, तर ते सर्व मी पटपट आवरून घेतलं, त्यामुळे जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे नाही केली. आणि आज शनिवार असल्यामुळे देवपूजा वगैरे सर्व यांनी आवरलं होतं, तर मग बाकीची सर्व कामं आवरायला मला भरपूर वेळ भेटलेला होता. घरामध्ये छान अशी धूप झालेली आहे, घरातील वातावरण पण झालेलं आहे प्रसन्न. आणि राजवीर आलेला आहे शाळेतून, आता टायमिंग झालेला आहे 10 वाजलेले आहेत. आज पहिला दिवस होता शाळेचा, त्यामुळे शाळा लवकर सुटलेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी महादेवाच्या, कारण सकाळी मला नाही वेळ भेटला, तर मग आता मंदिरामध्ये जाणार आहे मी. तर माऊ पण रेडी झालेली आहे, सर्व झालेले आहेत तयार. चला, देवपूजा वगैरे झाली, आज शनिवार आहे, यांचा उपवास आहे, ते यांनीच केली देवपूजा. कपडे वगैरे झाले, फरशी झाली, मुलांचा नाश्ता वगैरे पण झाला, यांना चिप्स तळून दिले होते त्यांचं पण झालं.
आणि आता स्वयंपाक राहिलेला आहे दुपारचा, तर तो मी दुपारी बनवेल मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर. आणि ही आहे आजची देवपूजा. चला, राजवीरच्या स्कूलचा आज पहिला दिवस होता. कसा होता राजवीर शाळेचा पहिला दिवस? मोठ्याने बोल थोडा, मी लांब बसले तुझ्याच पासून. फ्रेंड भेटले सगळे? आमची मांजरमाऊ पण जाणार आहे आता काही दिवसांनी, ट्युशनला टाकणार आहे मांजरमाऊला. हो ना मांजरमाऊ? आणि टीचर मागच्या वर्षी होत्या त्याच्या सर्व का नवीन आल्यात कुणी? ओळख केली सर्वांसोबत? शिकवलं काय आज? चला चला मंदिरामध्ये जायचं. चला, हे जे घड्याळ आहे ना पाठीमागं पडलेले आहे. आता खरोखर ह्याच्यामध्ये वाजले तर 10:12 झालेत, आणि रिअल टायमिंग जो आहे तो झालेला आहे 10:28. चला पाऊस नाही त्यामुळे बाहेर एकदम कडक ऊन पडले. पाऊस सकाळी आला होता ना? आज नाही आला ना? आज पाऊस नाही आला सकाळी, रोज सकाळी पाऊस येतो. बसला होता बिचारा, कशाला उठवलं त्याला घोडा? लागले काहीतरी पायाला. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. खूप छान दर्शन झालं आज, आणि एवढ्या उशिरा जास्त कुणी मंदिरामध्ये नसतं, पण सकाळी तरी थोडीफार गर्दी असते. आणि आज पहिल्यांदा मी पूजा वगैरे कसं करते हे रेकॉर्डिंग करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण कसं होतं ना की मीच पूजा करणार, मीच माझं रेकॉर्डिंग करणार हे शक्य होत नाही. तर आज मुलं होते सोबत, तर ही जी रेकॉर्डिंग आहे राजवीरने घेतली होती, तर तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी रोज आल्यानंतर इथे कशा पद्धतीने पूजा वगैरे करते. थोडक्यात शेअर केलेलं आहे, अगदी डिटेलमध्ये नाही शेअर केलं. पूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही गेलेलो होतो घरी, आणि यांना काही जास्त वेळ नसतो असं रोज मंदिरामध्ये यावेळेत येण्यासाठी. तर आज थोड्या वेळ आमच्यासाठी यांनी काढला होता, तर म्हणून मग ते पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. असं तर हे 8:15 घराच्या बाहेर पडतात, आणि पण आज त्यांनी आमच्यासाठी थोडासा वेळ दिलेला होता. आणि मंदिरातून आलेला होता आम्ही घरी. घरी आल्यानंतर सर्वांना खूप भूक लागली होती, तर सकाळी मी ब्रेडमध्ये जे बॅटर बनवलं होतं लावण्यासाठी तेच खूप सारं बॅटर शिल्लक राहिलेलं होतं. तर मग फक्त मी चपातीचं जे पीठ आहे ते इथे मळून घेतलेलं आहे, आणि सेम हेच बॅटर मी यामध्ये भरून जसे आपण बटाट्याचा पराठा बनवतो सेम अगदी तसेच पराठे वगैरे लाटून घेतलेले आहेत. आणि शेजवान चटणी टाकल्यामुळे ना याला वेगळीच अशी टेस्ट आलेली होती, मुलांना पण खूप आवडले. आपण जो नेहमी बटाट्याचा पराठा बनवतो त्यापेक्षा थोडासा वेगळी याची जी टेस्ट आहे ना ती मुलांना मिळालेली होती खायला. तर छान असं तूप वगैरे लावून मी हे पराठे खरपूस रंगावरती भाजून घेतले. आणि शनिवार होता, यांचा उपवास होता, तर मग यांच्यासाठी मी साबुदाणा खिचडी बनवली होती, पण ती काही रेकॉर्डिंग मी तुमच्यासोबत शेअर केली नाही. दुपारी मुलांचे जेवण झाले, माझं जेवण वगैरे झालं, आणि त्यानंतर मग जास्त काही मी नव्हती रेकॉर्डिंग घेतलेली. राजवीर आज दुपारी ना खूप खेळलाय, त्यामुळे आल्यानंतर इथं झोपी गेलाय. इव्हिनिंग टायमिंग झालेला आहे आता, आणि माऊ बसलेली आहे खिडकीमध्ये. असं तर आमचं फ्लॅट ना अपोजिट साईडला आहे, काही नाही दिसत इथून बाहेरचं जास्त. संध्याकाळचं ऊन छान वाटतं ना मांजरमाऊला? बेटी तुला मस्त मस्त वाटतं उन्हामध्ये बसायला. चला आपण चहा दूध करू. तिकडे फोटो काढू, तिकडे काही दिसत नाही बेटी. तर माऊ बसलेली आहे किचन काउंटर वरती चढून. ठेवून दे बेटी, काही घ्यायचं नाही. आणि मी इथे बनवत आहे संध्याकाळचा चहा. चहा दूध पिणार ती? आणि आता सध्याला पावसाचे दिवस सुरू झालेत ना,
तर पाऊस आला का खिडकीमध्ये पाणी येतं पावसाचं, त्यामुळे जे झाडं आहेत छान मस्त हिरवीगार टवटवीत आणि भरलेली पण आहेत, हो ना मऊ? ही मांजर मऊ आमची. तर संध्याकाळचा चहा झालेला आहे. मी आणि माऊस होतो चहा पिण्यासाठी. राजवीर दादा तर झोपलेला होता आणि आता संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे मी संध्याकाळची जी दिवाबत्ती आहे ना ती करायला घेतलेली आहे. त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण आहे. तर पनीर आणून ठेवलेलं होतं मी मध्यंतरी डीमार्टमधून. तर रोज विचार करते की त्याची भाजी बनवावी बनवावी, आज करते उद्या करते असं करून ना 3 दिवसापासून फ्रीजमध्येच राहिलेलं होतं. तर म्हटलं चला आज बनवूया, कारण आज मुलाच्या शाळेचा पहिला दिवस पण होता. खरं तर मला दुपारीच बनवायची होती पनीरची भाजी, पण यांचा उपवास असल्या कारणाने मी दुपारी नाही बनवली. तर म्हटलं चला आता संध्याकाळी बनवूया आणि यांना उपवास सोडण्यासाठी होईल. तर संध्याकाळची दिवाबत्ती करून झालेली आहे. त्यानंतर हे जे पनीर आहे ते मी आणलेलं होतं मॉलमधून. तर जे आपण डेअरीमधून विकत घेतो ना त्यापेक्षा मला हे जे पनीर आहे ना ते बऱ्यापैकी चांगलं वाटतं, कारण मी मध्यंतरी डेअरीमधून विकत घेतलेलं. तर क्वांटिटी त्याची खूप कमी आणि पनीरमध्ये जो थिकनेसपणा असतो तो पण अजिबात नसायचा. म्हणजे जर सुरीने कापायचं तर खूप लांब, जसं हाताने जरी आपण ते हातामध्ये घ्यायला गेलं तरी तुटून जाईल, किंवा भाजी बनवताना पूर्ण त्याचा गाळच होऊन जाईल असं पनीर भेटायचं. पण हे जे पनीर मी घेऊन आलेले आहे मला फारच आवडलं. अगदी पूर्ण भाजी बनवून तयार झाली तरीही पनीरचे जे अखंड पीस आहे ते तसून तसेच भाजीमध्ये शिल्लक होते. तर आता मी इथून पुढे ठरवलेलं आहे की हेच पनीर घेऊन यायचं. पनीरचे क्यूब्स पण तुम्ही पाहू शकतात कापल्यानंतरही किती छान असे दिसत आहेत. सुरुवातीला पनीर जेव्हा मी पॅकेटमधून बाहेर काढलं तेव्हा फक्त 2 मिनिटांसाठी मी त्याला पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. तर आज जी पनीरची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे ती आहे मॅरिनेट केलेल्या पनीरची रेसिपी. तर त्यासाठी पनीर मी छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये लाल मिर्च पावडर, हळद पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी घरगुती मसाला वगैरे टाकून ना मिक्स करून घेतलं आहे. अर्धी वाटी ॲड केलेला आहे दही. आता सर्व मसाले आणि दही सोबतच पनीर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं 2 चमचेभर मीठ बेसन पीठही ॲड केलेलं आहे. बेसन पीठ ॲड करणं पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही ॲड केलं तरीही चालेल. पण मी थोडंसं ॲड केलं होतं थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी. आता तुम्हाला हवं असेल तर हे जे पनीरचे क्यूब्स आहेत तुम्ही 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करून झाल्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकतात. पण मी फ्राय वगैरे नाही करणार कारण त्यामुळे भाजी जी आहे ती जास्त ऑइली होईल. तर मी फक्त बेसन पीठ आणि दह्यामध्ये मसाल्यामध्ये मॅरिनेशन करून 15 ते 20 मिनटं हे साईडला ठेवून दिलेलं आहे. भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 मिडियम साईजचे कांदे आणि 2 मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. मोठ्या फुडींमध्ये ते मी सर्व कट करून घेतले कारण आपल्याला याची पेस्ट लगेच नाही बनवायची, थोडंसं आपण त्याला परतून घेणार आहोत. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं आहे, त्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रकचे तुकडे चांगले व्यवस्थित विरघळेपर्यंत ना परतून घेणार आहे. आता कांदा टोमॅटो लसूण अद्रक चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये मी 1-2 लवंग आणि काळी मिरी ॲड केलेली आहे. जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो थंड होत आहे तोपर्यंत बाजूला मी फोडणीचा भात जो आहे थोडासा तो बनवून घेणार आहे. त्यानंतर आता कांदा टोमॅटो थंड झाला तर त्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून झालेली आहे तयार. त्यानंतर सेम त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं, जिरे मोहरी दालचिनीचा तुकडा तमालपत्राची फोडणी केली, थोडासा कढीपत्ता पण ॲड केलेला आहे. आणि फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये हलकंसं लाल मिरची पावडर टाकलेले आहे, कलर भाजीला चांगला येतो त्यामुळे. आणि तयार जी पेस्ट आहे ती टाकायची, मिक्स करून घ्यायचं, चवीनुसार टाकायचं आहे मीठ. आणि आता झाकण ठेवून या मसाल्याला चांगलं तेल सुटायची वाट बघायची आहे. 2-3 मिनटानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे लाल मिर्च पावडर, धने पावडर, घरगुती मसाला, गरम मसाला पावडर जी ताजी मी त्या दिवशी बनवली होती तो गरम मसाला मी ॲड केलेला आहे. थोडासा घाटी मसाला पण ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जर पनीर मसाला असेल
तर तोही तुम्ही इथे ॲड करू शकतात. त्यानंतर आता मसाले जळू नये म्हणून मी टाकलेलं आहे थोडंसं पाणी. मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकतात मसाल्याला बऱ्यापैकी तेल सुटलं आहे, मसाला आपला कढईला चिटकायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मॅरिनेशन करून ठेवलेलं जे पनीर आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मसाला आणि पनीर 3 ते 4 मिनटं मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे पनीर वगैरे ॲड करू तेव्हा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, अदरवाईज आपण यामध्ये दही ॲड केलेलं आहे त्यामुळे भाजी फाटू शकते किंवा ते दही जे आहे ते नासल्यासारखं होऊ शकतं. तर जवळजवळ 3-4 मिनटं मसाला आणि पनीर जे आहे ते शिजण्यासाठी मी झाकून ठेवलं आहे. आता थोडासा वेळ होता मग या वेळेतच मी चपात्या वगैरे पण बनवून घेतलेल्या आहेत. चपात्या काय मला जास्त नव्हत्या बनवायच्या, फक्त 4 चपात्या मी बनवल्या कारण भात ऑलरेडी मी बनवला होता. आता इकडे पनीर जे आहे ते आपलं बऱ्यापैकी छान असं तुम्ही पाहू शकतात शिजलेलं आहे. इकडे मसाला पण चांगला शिजलेला आहे. त्यानंतर साईडलाच मी गरम पाणी करून घेतलं होतं तर गरजेनुसार गरम पाणी मी इथे ॲड केलेलं आहे. बस मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून टाकायची आहे कोथिंबीर आणि आता मिडियम फ्लेमवरती फक्त 5 ते 7 मिनटं मी ही भाजी शिजू देणार आहे. झटपट पनीरची जी रेसिपी आहे ना ती बनवून झालेली आहे तयार. खायला खूप छान बनली होती ही मॅरिनेशन करून ठेवलेल्या पनीरची भाजी. कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा. मी ही भाजी भातासोबत खाल्ली होती, बाकीच्यांनी चपातीसोबत खाल्ली, भातासोबत पण खाल्ली, सर्वांना फार आवडली. तर आजची रेसिपी आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.